मी पंचची भूमिका करतो आणि मी मीनाक्षी राठोड मी पंचची बायको यात भूमिका करते. खर तर आमचं जे कुटुंब आहे ते गमतीशीर आहे, म्हणजे पंच हा तसा पूर्ण निगेटिव्ह नाही म्हणलंय ना, पण देवप्पनावरचं जे काही कॅरेक्टर आहे किंवा बाळू मामाचं जे कॅरेक्टर देवप्पांचं ऐकून तो बाळूला बाळू मामांना बऱ्यापैकी विरोध करतो आणि पण तो पूर्ण असा विलन असा नाही. आणि ह्या गावामध्ये हे एकमेव कुटुंब असं आहे की ते श्रीमंत आहे. आणि कॅरेक्टर बद्दल अजून सांगायचं तर मी बाहेर असं खूप वाघासारखा आहे वगैरे, पण घरात बायको समोर तीन डोळे जरी मोठी केली तरी मी अगदी गरीब गाय होऊन जाते माझी, असं ते गमतीशीर आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही ते सगळं बघायला मजा येणार. आणि माझं असं आहे की याची जरी गावावर सत्ता असली तरी माझी याच्यावर सत्ता आहे. हा जरी दुसऱ्यांना धाक दाखवत असेल तरी हा ताटाखालचं मांजर आहे. आणि माझं असं आहे की श्रीमंत बाई आहे, माझ असं नाही म्हणता येणार, पण एक प्रस्थ आहे तिचं आणि ती सत्ता गाजवते बऱ्यापैकी. तिला देणं घेणं माहिती आहे, देवप्पाशी असो किंवा इतर लोकांशी तिचा वावर जो आहे, तर तो एक बऱ्यापैकी सत्ता हातात असल्यावर जे असतं ते ती व्यवस्थित माहिती आहे तिला काय करायचंय पुढे. आणि कानडी भाषेचा हेले तर प्रयत्न करतोय पण आम्ही आमचे दोघे आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय, कारण की आतापर्यंत तिनेही नाही किंवा मीही नाही, आनंद बरीच नाटकं केली किंवा मालिकांमध्ये सिनेमांमध्ये कामं केली, पण ह्या भाषेचं काम मीही पहिल्यांदाच करून तूही पहिल्यांदाच, त्यामुळे खूप जड गेलं आणि अजूनही तसं जड जात आहे पण पहिल्यापेक्षा थोडं कमी. वेगळी तयारी म्हणजे तिच्या ओळखीचे त्या भागात राहणारे काही मित्रमंडळी होते, त्यांनी काही डायलॉग्स त्या भाषेत रेकॉर्ड करून लिहिला पाठवले. त्याच्यानंतर मला थोडीफार त्याच्याबद्दल माहिती होती, माझा एक मित्र तिकडे त्यांनीही काही मला पाठवलं, पण कसं आहे जसं आहे तसं तसं जर आम्ही म्हटलं ना किंवा बोलण्याचा प्रयत्न केला ना तर ते प्रेक्षकांना तिथपर्यंत पोहोचणार आणि कळणार नाही. त्यामुळे आम्ही काय केलं की त्या भाषेची मजा पण आली पाहिजे आणि आम्हाला ऍज अ ऍक्टर ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताही आलं पाहिजे की आमचं काय म्हणणं आहे कसं, त्यामुळे थोडस त्याच्यामध्ये आम्ही हलके काही बदल केले. आणि त्यातलं एक महत्वाचं म्हणजे आहोला एनरी म्हणतात, माझा एक फेमस डायलॉग असं म्हणजे काही काही शब्द म्हणजे अगदीच त्या भाषेतले जर काही शब्द घेतले ना तर त्या तिकडच्या लोकांना कळतील, पण सर्वसामान्य जे बाकीचे ज्यांचा ह्या भाषेशी काही संबंध नाहीये त्यांनाही ते कळायला हवं. त्यामुळे आम्ही असे काही मोजके शब्द जे जसं आता त्यांनी म्हणले की एनरी किंवा असे काही बरेच शब्द आहेत की जे आम्ही त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न. मला तरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलाय की तुमची फॅमिली खूपच इंटरेस्टिंग आहे आणि गावात एक वेगळं कॅरेक्टर आहे, त्यामुळे वेगळे दिसत आहात तुम्ही, वेगळं बोलता आहात, तर ते खूप मजेशीर वाटतंय त्यांना. आणि अर्थातच नवरा बायकोच थोडस जे असतं अपेक्षित लोकांना ते इथे मिळतंय असं आम्हाला वाटतंय. तर आम्हाला तरी मला तरी खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि बघतायत आवडतंय लोकांना आमचं कॅरेक्टर, आमची फॅमिली आवडतीय. कॅरेक्टरचे कोणते चांगले गुण वगैरे तुम्ही घेतलेत का? मी तर घेतलंय नवऱ्याला सतत असंच ठेवलं पाहिजे असं मला विचार. आणि मी असं म्हणजे त्यातलं की नाही थोडस बायकोचं ऐकायला आणि गंमत म्हणजे प्रेक्षकांना ते खूप आवडती आहे मालिका आणि आम्ही आमचं भाग्य समजतो याबद्दलच. जवळ मी नेहमीच याचं सगळं शिकेल एकाच व्यक्तीला म्हणजे संतोष आयचित सर आमचे, मुळात याच्यासाठी त्यांनी आम्हाला कास्ट करणं आमच्यावर विश्वास ठेवणं यासाठी मी आमच्याकडनं त्यांचे खूप आभार मानतो. आणि प्रेक्षकांना ती आवडते आणि ती आवडत राहावी ह्यासाठी आम्ही आमचे सर याचे परिश्रम घेत आहेत, आम्हीही ऍज ऍक्टर ती मेहनत घेणार आहोत अशी ग्वाही आम्ही देतो. आणि प्रेक्षकांनी सांगितली बघत राहा आणि बघत राहा आणि असंच प्रेम देत. हे खरं तर ना हे लिंगायत समाजामध्ये हे गळ्यात धारण केलं जातं, जसं प्रत्येक समाजाचं काही ना काही असं तसं त्यांच्या समाजाचं एक हे आहे. आणि हे आम्ही खास
जसं आम्हाला हवं तसं मिळालं तर सरांनी हे तसंच हे बरं हे ओरिजिनल चांदीचं बनवून घेतलंय आणि याच्यामध्ये आतमध्ये एक पण जर बघितलं एक छोट शिवलिंग असत असं ते फार गमतीशीर आणि म्हणजे आम्हाला तरी ते फार आवडतंय आणि आम्ही ते आवडीन असं छान छान मिरवतो पण आणि तसं मी माझ्या सीन करताना त्याचा मध्ये मध्ये वापरही करतो देवपा देव त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही ते आणि माझं म्हणाल तर ही ठुशी आहे हे माझं मंगळसूत्र आहे आणि ही बोरमाळ आणि हे आहेच हा अटायर तुम्हाला कॅरी करायला कसं जमलं म्हणजे मला सुरुवातीला खूपच वेळ लागायचा आधी कारण साडी मोठी आहे मग ती जरा चापून चोपून बसवायची आहे आधीच्या काही दिवसांमध्ये खूप मला त्रास झाला 2-3 तास लागायचे मला रेडी व्हायला कारण इकडे एक नाक टोचले इकडे एक नाक टोचले हे घालायचंय कानात ते घालायचंय बराच वेळ मला लागायचा आधी आणि आता सवयीचं झालंय बऱ्यापैकी म्हणजे आणि मला म्हणजे याचं हे जे वर आहे तसं काही तसं इश्यू नाही पण ते धोतर मी कधी आतापर्यंत म्हणजे नेसलेलं नाहीये किंवा काय त्यामुळे कधी तोंडावर पडायला होतं पण आता हळूहळू त्याची सवय येईल अगदीच छान वाटतं म्हणजे मोकळी हवा आहे छान वातावरण आहे आमचा सेट खूप छान आहे तुम्ही बघितलं असेल त्यामुळे मजाच येते आता फक्त पावसाळ्यात आम्हाला थोडी अडचण येते आम्हाला जसं हवं जितके फ्रिक्वेंटली आम्हाला छान शूटिंग करता यायला हवं ते येत नाही बऱ्याच अडचणी येतात सीन चालू होतो आणि मध्येच पाऊस येतो मग सगळ्यांची पळापळ होते हा एक छोटासा प्रॉब्लेम सोडला तर बाकी खूप छान आहे म्हणजे वातावरण इतकं छान आहे की प्रश्नच नाही पाऊस पडताना खूप छान दिसतो इकडे आणि फक्त काम करायला अडचण येते बाकी तर वातावरण तर अल्टिमेट आहे आणि खूप मोकळं वातावरण खरं सांगायचं तर नुकती सुरुवात झाली त्यामुळे प्रत्येक जण असा खूप अलर्ट आहे अजून असं काही तशी काहीतरी पण एक किस्सा सांगते मी इकडे मंदिर आहे तिकडे 2-3 दिवस यात्रेचे सीन होते आणि पहिल्या दिवशी ते तुडवल्या गेल्यामुळे खूप तिकडे पाणी साचलं आणि डास झाले आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला शूटच करता येत नव्हतं कारण इतके डास होते अक्षरशः पायावर 200 डास म्हटलं तरी आरामातच होतच होत म्हणजे नाचत नाचत आणि आम्ही मस्त स्माइल एक्सप्रेशन देतोय काय काय करतोय आणि खाली डास आणि सीन झाला की सांगण्यासाठी हे असे अजून तरी तेवढं होईल काहीतरी नक्की घडणार तर आहेच पुढे काहीतरी बरेच मोठे मोठे संत होऊन गेले जे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहेत भारताला माहिती आहेत तसेच बाळू मामा सुद्धा मोठे संत होते खूप मोठे वैद्य होते त्यांचं चरित्र वाचल्यानंतर असं लक्षात येतं अरे बापरे इतका मोठा त्यांचा आवाज आहे आणि फक्त आता विनंती मी प्रेक्षकांना माझ्या प्रोडक्शनतर्फे माझ्या लेखक दिग्दर्शक चरित्र आपल्याला वाचायला जरी मिळालं नसेल तरी आता या सगळ्यांच्या परिश्रमामुळे तुम्हाला ते बघायला सो ते मिस करू नका वाचताना तर आपल्याला कळतच पण व्हिज्युअली आपण जेव्हा ते चरित्र बघतो तेव्हा त्यात जास्त गंमत आहे असं मला वाटतं सो हे तुमच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण एक प्रकारची एक ट्रीट आहे आणि ती आपण अशी खूप त्याचा छान आस्वाद घ्यायला हवा त्यामुळे मी विनंती करेन की सगळ्या प्रेक्षकांनी नक्की आवर्जून आमची मालिका बघा आणि हे पण सांगतो जर काही तुम्हाला त्रुटी वाटल्या किंवा तुम्हाला काही सजेशन द्यावंसं वाटलं तरीही तुम्ही आमच्यापर्यंत ते पोहोचवा आणि त्यात काही बदल करण्याचे सुधारणा करण्याचे आम्ही प्रयत्न नक्की करू त्यामुळे विनंती आहे की बाळूमामा सिरियल नक्की बघा येस थँक्यू yes.